महाराष्ट्र के मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने मीडिया से बात करते हुए कहा कि लोकतंत्र में किसे रखना है ये जनता का अधिकार है। आगे उन्होंने कहा कि दूध और दूध से बने उत्पादों में मिलावट करने वालों पर NDPA लगाने की तैयारी विभाग की ओर से की जा रही है। मुख्यमंत्री ने इसके लिए अपना महाराष्ट्र एक्ट तैयार करने के निर्देश दिए हैं। NDPA का कार्यान्वयन डेयरी विकास विभाग द्वारा किया जाएगा। इस उद्देश्य के लिए डेयरी विभाग के 200 अधिकारी FDA में आएंगे। दुसरा म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमचा FDA डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मीटिंगमध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ त्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून MPDA लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे, आपला स्वतःचा इंडिपेंडेंट FDA डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणामध्ये जे दूधजन्य जे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि Mission 15 म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्स डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया आपला डिसेंट्री डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठं अभियान आमचं सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये आणि आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो। मिटकरी मामले पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि अमोल मिटकरी मामले में पुलिस कार्रवाई करी है, किसी को भी कानून हाथ में नहीं लेना चाहिए। नहीं नहीं, दुसरा विभागाचे जे अधिकारी डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या विभागामध्ये देणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि आमचा विभाग असा तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई यापुढच्या कालावधीमध्ये होणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।